नमस्कार मंडळी, मी विनाव स्वारंग, माझा सिंधुदुर्गा यूट्यूब चॅनलवर करतो आहे तुमचं मनपूर्वक स्वागत. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो आहे आपल्या मित्राचं लग्न. जाता जाताच या नदीमध्ये पोचलो आहे आणि ती नदी आहे कर्ली नदी. मागच्या वेळी तुडुंब भरून वाहणारी कर्ली नदी आज मात्र 0% पाण्याचा संचय घेऊन आपल्या उदरी झेलते आहे ही कर्ली नदी. त्याचा फटका मात्र बसतो आहे दोन्ही गावातील शेतकऱ्यांना, मग तो शेतातील शेती असोत किंवा गोठ्यातील गाई म्हैसी असोत. ज्वलंत प्रश्न ह्या पाण्याचा निर्माण झाला आहे. गेले 15 ते 20 दिवस खूप त्रास सहन करावा लागतो या शेतकऱ्यांना, प्राण्यांना, पशु पक्ष्यांना. याचा योग्य विचार व्हायलाच पाहिजे. आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला दाखवते माझ्या मित्राचं लग्न. म्हणजे थोडक्यात मी चाललो आहे लग्नाला. कालच्या दिवशी हळदी वगैरे सगळं झालेलं आहे, मला काय भेट देता आली नाही आहे. पण आजच्या दिवसात काय काय नेमकं होतं आहे ते आजच्या या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवतो आहे. चला तर माझ्या घोड्यासोबत म्हणजेच ड्रीम युगा आपण प्रस्थान करूया. बिचारा पंक्याचे पंके चाल झाले झोपतोय तर काय काय. अशा प्रकारे खूप उत्कृष्ट निसर्ग सान्यम, त्यामध्ये जेवण करण्याची पद्धत या कोकणामधील लग्नासाठी असते. आणि चुली वगैरे मांडल्या जातात, खूप मोठमोठे भले मोठे त्या ठिकाणी ठेवले जातात. आणि ते जे जेवण असेल पूर्ण गाव जेवण म्हणण्यापेक्षा पूर्ण तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील किंवा मुंबईतील माणसंसुद्धा या लग्न समारंभाला येत असतात. आणि ही जी मंडळी आहे ती कोंड्यावरून मला वाटतं मुलीचं आहे, बरोबर ना? कोंडा की कणकवली, त्यांचं मुलगा कोंडा आहे आणि ते राहतात कळव्याला. ते कळवा मुंबई ठाणा कळवाला राहतात. आता यांनी मला कळवलेलं आहे की ते कळव्याला राहतात. ते आले 19 तारखेला आले. ते त्यांनी या ठिकाणी येऊन आपल्या गावातील ह्याची भाजी असणार आहे. काया वाटाणची उसळ सुद्धा बनवलेली आहे. हे सगळं आपल्या कोकणातील लग्नामध्ये जी मुलं असतात कुर्मासाठी हे सगळं मटेरियल रेडी आहे. आणि सात कुडूचा भात केलो. आता सात कुडूचं भात केलो, आणखी कुडूचं लागतो काय. तो बघतो काय किती माणसं उठलं. कोंब्याच्या पाचा कोंब्यानंतर हसलेत. आणि हे यांची परत एक मोठी ओळख असणार. आणि हे सगळं जेवण बनवणारे राणेसाहेब, राणेसाहेब मालक आहेत. त्यांच्या मामा वगैरे सगळे आहेत. ते सगळे ते दाखवते सगळे भाजी मंडळ आणले. वाटप कंत्राट आहे ते या मामीने घेतलेलं आहे. सगळं जे भाजीसाठी वगैरे जेवढं लागेल ती सगळी वाटप ही स्वतः करते, आपल्याला पाहायला मिळते. आणि ही जी मजा असते गावातील लग्नाला ती मजा अशा प्रकारे असते. सगळं हे आमटीचं वगैरे सगळं भाजीचं सगळं तिच्याकडे दिलेलं आहे आणि ती पूर्ण करते. खूप मजा वाटते. ही मुंबईची आहे, मुंबईला राहणारी, पण गावातील लग्नाला तिच्या चेहऱ्यावरील जो उत्साह आहे तो बघितल्यानंतर असं वाटतं की ती पूर्ण एन्जॉय करते. ते सगळे मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत आणि थोडक्यात आवर्तही घेतलेली आहे. या ठिकाणी भाजी वगैरे चिरली गेली होती, थोडा लेट पोचलो मी. भाजी वगैरे चिरली जाते आणि पूर्ण गावातील सगळे जे आहेत. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर ही नवऱ्याची बहीण आहे. काय सांगते, काय रात्री तयारी केलं? हा मग उद्या बोलूया. आणि ही सगळी तयारी झालेली आता आवर्ती करा घेतली. आणि कोट्या आपल्या नावावर माहीत असेल, कुडामध्ये एक घनागाती प्लेअर कोट्या. युट्यूबवर त्यांचे बरेच क्रिकेटचे व्हिडिओ आहेत. ते बंदी चालू आहे की
आस्वाद घेत असताना लग्न असतं नवऱ्याचं, पण जी तयारी असते ना हीच महत्त्वाची असते. ज्याचं लग्न असतं त्यापेक्षा त्यांचे जे नातेवाईक असतात ते आपल्या वेगळ्याच छंदात असतात. हीच उदाहरण आता आपल्या पाहायला मिळते सानवीकडून. सकाळपासून गेले 2 ते 2.5 तास ती तयारी करत आहे. तिला साथ करते तिची. Thank you.
Thank you.
दोन टक्के जी नाही थोडं टक्के मागे मागे।